मराठा क्रांती मोर्चाने हिंसक रूप धारण केल्यामुळे धुळे आगारातून औरंगाबादकडे जाणाऱ्या बस न सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. नंदुरबार जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहादा शहरासह परिसरात मराठा संभाजीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन केलं. अहमदनगर जिल्ह्यातलं कोपरगाव, अकोले, राहता, लोणी या शहरांसह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. काल रात्री संगमनेर शहरात आंदोलकांनी बडगाव पाणटोल नाक्याजवळ एसटी महामंडळाची एक बस पेटवली आणि ही बस नाशिकहून पंढरपूरकडे जात होती. बसमधल्या प्रवाशांना खाली उतरवून आंदोलकांनी बस पेटवली. या प्रकरणी अज्ञात आंदोलकांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आंदोलकांकडून टायर जाळण्यात आले आणि गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. यामध्ये दोन बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बस चालक आणि कंडक्टर जखमी झाले. वेळीच पोलिसांनी या आंदोलकांवर दबाव आणत आंदोलन हाणून पाडलं आणि सुमारे दुपारी 11:30 च्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना यश आलं.